सिंदेवाही तालुक्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने सिंदेवाही ते कळमगाव, पळसगाव ते देलनवाडी, वासेरा ते गडबोरी, सिंदेवाही ते टेकरी, नवेगाव लोण ते राजोली, राजोली ते पेटगाव, रत्नापूर ते सरांडी, रत्नापूर ते शिवनी मार्ग बंद असून वाहतूक ठप्प पडलेली आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे सिंदेवाही मुख्य मार्गावर असलेल्या नाल्याला तसेच गाव तलावात मोठ्या प्रमाणात पूर आला असून नदीकाठील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागातील 88 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. नदीकाठावरील तसेच तलावालगत असलेली शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून याची दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.